नमस्कार, मैं हूं अमृत शर्मा। आप देख रहे हैं एसटीएस टाइम्स। भिवंडी में पासपोर्ट ऑफिस का उद्घाटन सांसद कपिल पाटिल की हाथों पासपोर्ट ऑफिस का उद्घाटन हुआ। इस अवसर पर भिवंडी के मेयर जावेद दलवी, भिवंडी के विधायक रूपेश मात्रे और महेश चोगले और साथ में डिप्टी महापौर मनोज काटेकर, जिला अध्यक्ष संतोष शेट्टी और भाजपा के कई सारे पदाधिकारी इस उद्घाटन के अवसर पर मौजूद थे। आइए देखते हैं एसटीएस टाइम्स की एक विशेष रिपोर्ट, क्या कहना है सांसद कपिल पाटिल का। अवश्य लाभ घेऊन कुठे जायचं नसेल तरी पासपोर्ट काढून ठेवायला काही हरकत नाही। इथे माणसेने तिचा किस्सा सांगितला, पण मी सुद्धा 32 वर्षांपूर्वी पासपोर्ट काढला। 32 वर्षांपूर्वी जेव्हा मी पासपोर्ट काढला तेव्हा मला असं वाटलं पण नव्हतं की मला विदेशात जायचं। माझ्याकडे एक मोटरसायकल नव्हती पण पासपोर्ट काढायचं डोक्यात होतं। तेव्हा अधिकारी होते डिचोलकर, माझ्या पासपोर्टवर सही म्हणून नाही ना, अक्षरशः त्यांनी ढिवचून ढिवचून मला पासपोर्ट दिला होता। तर एवढा त्रास पासपोर्ट काढताना त्यावेळेला झाला होता। पण ही सगळी जनतेची असलेली त्रासाची सगळी गोष्ट ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या लक्षात आली आणि नरेंद्र मोदीजीने असा कायदा केला की लोकांना पासपोर्ट काढण्यासाठी फार अंतरावर जावं लागतंय, म्हणून प्रत्येक लोकसभा क्षेत्रासाठी एक पासपोर्ट कार्यालय आपण स्थापन करावं अशा प्रकारचा निर्णय देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतला। आणि एक नाव या ठिकाणी मी आवर्जून घेईन की तत्कालीन परराष्ट्र मंत्री सन्माननीय सुषमा स्वराजजी यांना मी पत्र दिलं की माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये पासपोर्ट कार्यालयाची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे, कारण हाजला जाणारे आमचे मुस्लिम बांधव फार लवकर पासपोर्ट कार्यालयाचे अधिकारी आपण मंजूर करावं असं पत्र दिलं। आणि 1 महिन्याच्या आत त्यांचं मला पत्र आलं की आपलं पासपोर्ट कार्यालय मंजूर झालेलं आहे। म्हणून त्याचं सगळं जे श्रेय आहे ते पहिलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दुसरं तत्कालीन परराष्ट्र मंत्री जयशंकर।